बाहेर उन्हाचा तडाखा खूप वाढलेला आहे, अशामध्ये जेवण देखील जात नाही. सहसा आपण उन्हाळ्यामध्ये जास्त कोल्ड ड्रिंक्स किंवा थंड पेयच पित असतो, तर अशा वेळेस अगदी झटपट तयार होणारा असाच एक आपण सरबत बघणार आहोत. हाय फ्रेंड्स, मी ज्योती, ज्योतीत जायका किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर चला तर मग आपण असाच एक थंडगार सरबत याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. सरबत बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण फुल क्रीम दूध घालणार आहोत, तर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही गाईचं दूध घेतलं तरी देखील चालेल. आता या दुधातील आपण एक 1/4 कप दूध आपण बाजूला काढून घेणार आहे. तर हे दूध आपण कशासाठी बाजूला काढलेलं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आता हे दूध आपण गॅसवरती ठेवून दुधाला एक आपण व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला जे आपण दूध काढून घेतलेलं त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घालणार आहोत. कस्टर्ड पावडर घातल्यामुळे या सरबताला टेस्ट तर खूप छान येणारच आहे, त्याचबरोबर दूध आपलं घट्ट देखील होईल आणि सरबताला टेस्ट देखील खूप छान येईल. तर अशा प्रकारे आता हे आपण कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता दुधाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तर इथे मी 1/2 कप साखर घातलेली आहे. गोड तुम्हाला किती सरबत आवडतो त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडरचं दूध ठेवलेलं करून ते यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर याच्या गाठी होण्याची शक्यता असते. आता 1 ते 2 मिनिट आपण हे दूध उकळून घ्यायचं आहे. तर या स्टेजला दूध मी उकळून घेतलेलं आहे. आता आपण हे दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे. आता या बाऊलमध्ये आपण हे कस्टर्ड पावडरचं दूध घालून घ्यायचं आहे आणि आता या दुधामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी इथे सब्जा घालणार आहे. तर मी 2 चमचे सब्जा भिजत ठेवलेला तो सब्जा यामध्ये घालायचा आहे. उन्हाळ्यामध्ये सब्जेचं सेवन नक्की करत जा, कारण सब्जामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. त्याचबरोबर इथे मी सुक्का मेवा घातलेला आहे. सुक्का मेवा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याची टेस्ट खूप छान येते. आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता सरबताला रंग किती सुरेख आलेला आहे. आता यामध्ये मी काही आईस क्यूब घालणार आहे. अतिशय झटपट तयार होणारा हा सरबत आहे, त्याचबरोबर याची टेस्ट देखील खूप मस्त लागते. एकदा अशा प्रकारे सरबत तुम्ही नक्की करून पहा. तर अशा प्रकारे बघू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये मी कलिंगडाचे काप घालणार आहे. कलिंगडाचे काप दाताखाली आल्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते, म्हणून यामध्ये मी कलिंगडाचे काप घातलेले आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते फ्रुट्स घालायचे ते देखील तुम्ही घालू शकता. आता हे देखील आपला या ठिकाणी बघू शकता अतिशय झटपट असा आपला सरबत बनून तयार झालेला आहे. तर या स्टेजला बघू शकता अतिशय झटपट असा आपला सरबत बनून तयार झालेला आहे. आता आपण तो सर्व करूया. तर इथे मी ग्लासांमध्ये सगळ्यात अगोदर आईस क्यूब घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण कलिंगड जे काप करून ठेवलेले त्यातील प्रत्येकी 1-1 चमचा काप यामध्ये आपण ग्लासांमध्ये घालायचे आहेत. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही सरबत बनवून पहा. उन्हाळ्यामध्ये झटपट तयार होणारा सरबत आहे, त्याचबरोबर बाहेरून काहीतरी सरबत विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अतिशय मस्त आणि झटपट असा हा सरबत आहे. तर आता सगळ्यात शेवटी आपण जो तयार केलेला सरबत आहे तो सरबत या ग्लासांमध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी थंडगार सरबत अशा प्रकारे एकदा तुम्ही घरी बनवून पहा. तर या ठिकाणी बघू शकता सर्व ग्लासांमध्ये सरबत भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यावरती मी काही ड्रायफ्रुट्स घालणार आहे. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खाताना खूप छान याची टेस्ट लागते म्हणून घातलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता अतिशय झटपट असा आपला सरबत बनून तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही माझी आजची सरबताची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.